नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहूया आपले जे दर्शक आहेत त्यांच्या कॉमेंट्स आहेत, त्यांचे काही क्वेरीज आहेत आणि त्याचं काय सोल्युशन आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया. आमचे एक दर्शक आहेत, त्यांचा त्यांनी एक डॉक्युमेंट पाठवलंय वंशावळ. तर त्यांचं म्हणणं आहे की ही वंशावळ आहे आणि याच्यावरनं ती त्यांच्या मग कास्ट व्हॅलिडिटीचा प्रकरण आहे तो म्हणजे ऍक्सेप्ट होईल आणि किंवा कसे. तर हे बघा, त्यांचा जो मूळ पुरुष आहे म्हणजे पंजोबा, आता त्यांचा समजायचं तर बघितला तर इथं म्हणजे चुलत आजोबा, त्याच्यानंतर चुलत दुसरे चुलत आजोबांचं डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडं आणि त्यांच्या आजोबांचं आहे. आता इथं त्यांनी जे चुलत आजोबा एक आहे त्यांचं म्हणजे जन्म मृत्यू नोंद आहे 1888 मोडीमध्ये आणि त्याच्यामध्ये कुणबी हा म्हणजे त्यांनी कुणबीचा त्याच्यावरती जातीचा उल्लेख आहे म्हणजे गाव नमुना 14. त्याच्यानंतर त्यांचा जो आहे मृत्यू लवकर झालेला त्याच्यामुळं 7-12 नोंद नाही आहे. म्हणजे लहानपणातच हे आजोबा यांचे मृत्यू झाला असेल. आणि दुसरा प्रूफ त्यांच्याकडे त्यांचे चुलत आजोबा 2. आता यांचा जो आहे 7-12 नोंद आहे पण यांना वारस नाही आहे. आणि आता यांच्या यांनी जे आहे यांची कास्ट सिद्ध करण्यासाठी ते महाराष्ट्रात मानक दिनांकापूर्वीपासून राहत होते हा हे सिद्ध होतोय. प्लस महाराष्ट्रातल्या जातीच्या संदर्भामध्ये उल्लेख असलेला चुलत आजोबांचा त्यांच्याकडं तो म्हणजे पुरावा आहे. आता यांच्याकडे 2 पुरावे आहेत. जनरली मग अशा केसेसमध्ये समितीला संशय येत नाही. आणि प्लस आता यांचे जे पंजोबा आहेत यांचा म्हणजे जो नेटिव्ह असेल तोच नेटिव्ह चुलत आजोबांचा पण असला, चुलत आजोबा दुसरे आणि यांचे सख्खे आजोबा. तर यांचे समजा नेटिव्ह या पंजोबांच्या नेटिव्हला म्हणजे मिळत असेल तर मग तिथं समितीला संशय येत नाही आणि तिथं कास्ट व्हॅलिडिटीला काही अडचण येत नाही. दुसरी गोष्ट, आता यांनी जे सपोर्टिंग आहे प्रूफ करण्यासाठी दोन चुलत आजोबांचे म्हणजे इथं त्यांनी डॉक्युमेंट्स लावलेले, तर मला नाही वाटत का याच्यामध्ये काय रिजेक्शन येईल किंवा काय त्रुटी निघाल. तर तुमचा हा जो प्रॉपर जो तुम्ही केला आहे, आता हा चुलत आजोबा एक आहे यांचा लवकर मृत्यू झालेला त्याच्यामुळे त्यांची वंशावळ पुढे खेचता येत नाही. चुलत आजोबा यांचा मात्र तुम्ही 7-12 वगैरेचा जो आहे तो पुरावा तो लावा आणि यांना पण वारस नाही म्हणजे यांना पण याच्या पुढं जी आहे वंशावळ ती खेचता येणार नाही. तर ठीक आहे, अशा प्रकारे दोन प्रूफ लावलेले आहेत. फक्त एवढं करा का जे तुमचे पंजोबा आजोबा आणि चुलत आजोबा दुसरे यांच्या सगळ्यांचा नेटिव्ह तोच आहे म्हणजे तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्याचे डॉक्युमेंट वापरलेले नाहीत हे इथं म्हणजे तुम्ही सिद्ध करताय. आता नाम सदृश्याचा फायदा घेत समितीला का म्हणजे केव्हा संशय येतोय का, आता समजा तुमचे पंजोबांचा नेटिव्ह समजा एका गावाचा आहे आणि तुम्ही दुसऱ्यांचे डॉक्युमेंट ज्याचा गाव वेगळा आहे तर त्यावेळेस तो संशय येतो. गंगाधर कॉमेंट्स करताय, सर प्लीज रिप्लाय टेल मी, सर प्लीज सर मला कास्ट व्हॅलिडिटीसाठी फॉर्म 15A चा जागी नीट 2023 चा फॉर्म जोडायचा आहे सर, आज चालेल का प्लीज टेल मी. हे बघा गंगाधर, ॲक्च्युली तुम्हाला तुम्ही नीटला बसतायत म्हणजे तुम्ही म्हणजे विज्ञान शाखेतनं 11वी 12वी केली असेल त्याच वेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचा होता आणि आता तुम्ही जे आहे नीटच्या बेसवरती तुम्ही करू शकता, नीटचं ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे देऊन तो अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे शक्य असेल तर तुम्ही 12वी सायन्सचा जो जर फॉर्म 15A आहे तर तो जोडला तरी चालेल. आणि समजा कॉलेज देत नसेल तर मग तुम्ही नीट 2023चा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो 15च्या ठिकाणी लावून अपलोड करू शकता. टेल मी सर CET आहे पण 2022 हे बघा गंगाधर तो चालणार नाही, तुम्हाला करंट अकॅडमिक इयरचेच म्हणजे तुम्हाला स्पॉन्सरिंग लेटर किंवा CET ॲप्लिकेशन फॉर्म तो अप्लाय करायचा असतो. नॉट जयेश कॉमेंट्स करतायत, सर माय ॲप्लिकेशन गॉट रिजेक्टेड, रिझन सबमिट VC फाईल. व्हॉट इज VC फाईल अँड हाऊ टू सबमिट इट?
हे बघा जयेश, तुम्ही बहुतेक कोणता तुमचे जे ब्लड रिलेटिव्हची व्हॅलिडिटी ऑफ कास्ट व्हॅलिडेट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कोणाची तरी जात पडताळणी झालेली असेल आणि त्याचे VC संदर्भामध्ये तुम्ही काही म्हणजे तिथं माहिती भरली असेल तर त्यांनी त्याच्यासाठी हा VC म्हणजे व्हॅलिडेट सर्टिफिकेट तर हा होतो, तर ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे, ते सबमिट करायचे. सूर्यबान कॉमेंट्स करतायत, कास्ट ठरवली आहे, तपास केला पण नवीनचं कार्ड काढा असे म्हणतायत. सूर्यबान, हे बघा, कास्ट सर्टिफिकेट हरवल्यानंतर त्याला म्हणजे पुन्हा डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट मिळची अशी कोणतीही प्रोसेस नाही. कास्ट व्हॅलिडिटी जर हरवला तर त्याला व्हॅलिडिटी आपल्याला डुप्लिकेट मिळवता येते, परंतु कास्ट सर्टिफिकेट हा डुप्लिकेट म्हणजे भेटत नाही. आता जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडं नसल, तुमच्याकडं फक्त कास्ट सर्टिफिकेटच आहे, तर बेटर वे तुम्हाला जे आहे नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं. आणि जर तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जो काय तुमच्याकडं असेल त्याची झेरॉक्स वगैरे असेल तर त्या झेरॉक्स कास्ट सर्टिफिकेटला तुम्ही तुमचा जो तहसील ऑफिसमधनं किंवा सब डिव्हिजनल ऑफिसमधनं तुम्ही तिथनं सर्टिफाईड करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तो तुमचा जो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ती तुमच्या हरवलेल्या कास्ट सर्टिफिकेटच्या सगळी त्या अनुरूप माहिती त्याच्यावर असणार आहे. म्हणून तुमची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही ते सर्टिफाईड करून घ्या, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही नव्याने कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. गोकुळ कॉमेंट करताय, सर माझी ST कोळी महादेव लातूर CVC 1950 पुरावा मिळालेला, माझी CVC होत नाही सर, मी सुसाईड करायच्या मनस्थितीत आहे. गोकुळ, हे बघा, सुसाईड वगैरे असं काही करायचं नाही. जे ब्रेव माणसं असतात ते ह्या सगळ्या गोष्टी करत नाही. आपल्याला ते जे सिच्युएशन आहे ते हँडल करायचं आणि टेन्शन घ्यायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही टेन्शन घेता त्यावेळेस तुम्हाला जे आहे ते तुमची विचार करण्याची शक्ती जी आहे ती नाहीशी होते. आता तुमचा समजा 1950 पुरावा समजा मिळत नसेल आणि त्याच्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी होत नसेल तर तुम्हाला एक दुसरा पर्याय आहे, तुम्ही फॉर्म 11 भरून त्यांना सांगा का मी या ग्राउंडवरती मी माझी जात सिद्ध करतोय, माझ्याकडे फक्त एवढेच पुरावे आहेत, तरी समितीने पुढील निर्णय घ्यावा. तर त्यावेळेस समिती जी आहे तुमचं दक्षता पथक मार्फत तुमची चौकशी करून आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देते. तर याच्यामध्ये टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही आहे. आणि तुमचा समजा त्यांनी रिझन्स वगैरे काय दिलेत त्याच्या अनुरूप तुम्ही तिथे डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आणि समजा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स 1950 पूर्वी जे नसेल तर दक्षता पथक मार्फत चौकशी करून मला कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी. योगेश कॉमेंट्स करतायत, सर माझे कास्ट सर्टिफिकेट अहमदनगरचे आहे कारण मी तिथे शिकत होतो म्हणून बनवले होते, पण माझं मूळ गाव पुणेमध्ये पडते तर मी पुण्यामध्ये पुन्हा नवीन कास्ट सर्टिफिकेट काढू शकतो का? माझी कास्ट SC आहे व जिथे कास्ट काढली तिथे व्हॅलिडिटी अप्लाय करून बघू का? हे बघा योगेश, जर तुम्ही अद्याप व्हॅलिडिटीला अप्लाय केलेला नसेल तर बेटर वे तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो तुम्ही तुमच्या मूळ गावालाच काढून द्या आणि नंतरच कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करा. तर असं करू नका, जर तुमचा व्हॅलिडिटी समजा झालेली नसेल तर मूळ गावालाच तुमचा कास्ट सर्टिफिकेट काढा आणि त्याच्यानंतर मग तुमच्या मूळ गाव जो जिल्हा असेल त्या जिल्हा पडताळणी समितीकडनं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करून घ्या. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.